अकोल्यातील अकोट शहरात 8 ते 10 भंगार दुकानांना मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याने दुकाने जळून खाक झाली आहेत। यामध्ये लाखो रुपयांचे भंगार साहित्य जळून खाक झालेत। आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही, मात्र आग आटोक्यात आली असून या आगीत भंगार व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे। सिलेंडर है वो उसके अंदर। पूरे वायर लूट के बिक गया था मैंने तुम्हारे दुकान में। पूरे वायर लूट के बिक गया मैंने। नमस्कार, मैं पुलिस निरीक्षक प्रकाश अहिरे, अकोट शहर पुलिस ठाणे। काल रात्री आठवडे बाजार येथे 4 दुकानांना आग लागली होती, त्याच्यामध्ये त्यांचं जवळ नुकसान झालेलं होतं। ती आग विझवण्यासाठी दोन्ही समाजातील लोकांनी तत्परतेने आग विझवण्याचं कार्य केलेलं आहे। शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे तणावाचे वातावरण नाही। जी काही संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे ती केवळ प्रतिबंधात्मक म्हणून आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। नागरिकांनी संयम बाळगावा, शांतता ठेवावी असे आवाहन आम्ही अकोट शहर पोलीस ठाण्यातर्फे करण्यात येते। धन्यवाद।